मला नका सांगू की कन्सर्न घेतल्याशिवाय तुम्हाला गाडी विकता येत नाही. फक्त चार हप्ते राहिले होते गाडीचे, गाडीचे जर चार हप्ते राहिले त्यांचे तर तुम्ही गाडी विकू शकत नाही. ती गाडी जर तुम्ही दिली नाही तर याचे परिणाम तुम्हाला गंभीर बघायला लागतील सगळ्यांना. अरे पण राव तुम्ही थोडे तरी 32 हप्ते बाजून गाडी विकली आहे तुम्ही 27,000 म्हणजे तिकडून पण पैसे घेतले, ह्यांचे पण पैसे घेत आहे 70,000 रुपये फेडले. 27,000 काय ऐकून समजून घेत असाल तर काही सांगा ना मग. अहो असं नाहीये, तुम्ही जोपर्यंत संबंधित व्यक्तीची तुम्ही कन्सर्न मिळत नाही तोपर्यंत तुम्ही गाडी हे यांना सांगा, मला नका सांगू. हे यांना सांगा, हे धुने भांडीवाले लोक आहेत ना, यांना सांगा मला नका सांगू की कन्सर्न घेतल्याशिवाय तुम्हाला गाडी विकता येत नाही. फक्त चार हप्ते राहिले होते गाडीचे, गाडीचे जर चार हप्ते राहिले त्यांचे तर तुम्ही गाडी विकू शकत नाही. ती गाडी जर तुम्ही दिली नाही तर मग याचे परिणाम तुम्हाला गंभीर बघायला लागतील सगळ्यांना. काय इंटिमेट केले कोण तुमचे सर आहेत त्यांना बोलवा. आपलं जर प्लेन एवढा सगळा क्लिअर व्यवहार आहे ना, तर आपण 2 मिनिटांमध्ये सगळे पेपर टेबल व्हायला पाहिजेत. अजून तुम्हाला गाडी कितीला विकली ते माहित नाही, गाडी कितीला त्यांना विकली ते माहित नाही, बाकी त्याला विकली 27 माहिती आहे. 2017 केस 2017 असली ना ताई, तर गाडीची अमाऊंट 2017 सुद्धा एकच असं ना काहीतरी. बरं त्यांची काय फाईल क्लोज झालेली होती का? त्यांची फाईल जर क्लोज आता तुम्ही क्लोज केली आहे कधी तेव्हा गाडी विकले बरोबर ना? गाडी विकून किती दिवस झाले असे? फेब्रुवारी मध्ये गाडी विकली, 20 फेब्रुवारी. मग आता मार्च एप्रिल आहे, मग मार्च एप्रिल 2 महिन्यामध्ये तुमची फाईल खराब झाली का? लगेच 4 हप्ते थकले असताना तुम्ही गाड्या विकता का? थोडीतरी काहीतरी ठेवायची ना गरीबाची. 4 हप्ते 32 हप्ते तुमच्याकडे जर रेग्युलर भरले गेले असतील आणि 4 हप्ते राहिले असताना तुम्ही तेव्हाची गाडी विकता, म्हणजे हे काय कसं बोलू देत नाहीत मला. इथं आलं ना ऑफिस मध्ये बोलायला लागले, म्हणजे बोलूच देत नाही. तुम्हाला सांगितलं ना विकली म्हणून तरी तुम्ही काय येता इथं? काय येता तुम्ही? त्यांची गाडी होती ना, त्यांनी खरेदी केली तुमची गाडी, हप्ते त्या फिरवतात तुमच्या, मालक आहेत त्या, त्यांना काय अधिकार आहे? तुम्हाला एवढं गरिबांचं एवढं गरिबांना काय क्वाली नाही राहिलं काय पुण्यामध्ये? सांगतो तुम्हाला, त्यांना आहे ना 4 हप्ते जेव्हा त्यांचे राहिले ना, त्यांना त्याचे नोटीस पण घेतलेले. अरे पण राव तुम्ही थोडे तरी 32 हप्ते बाजून बरोबर तुम्ही 2 मिनिटांमध्ये सगळं फोडून टाकेल. तुम्ही बोलता ते एकदम बरोबर आहे, त्याच्या लाजा वाटाय पाहिजे तुम्हाला. 4 हप्त्यानं करता तुम्ही गाड्या विकता का लोकांच्या? बसून गाडी सुटली कशी? 2 मिनिटं बसा. 4 हप्ते करता गाड्या विकता? मी काय म्हणतो बसून बोलू आपण. सरळ सरळ विषय आहे ना, अकाउंट वर असेल म्हणता ना तुम्ही. मग 32-36 हप्त्यातले 32 हप्ते भरलेत ना त्यांनी? 4 हप्त्याकरता तुम्हाला थोडी पण काही आहे का नाही की गाडी उचलायची लगी विकून टाकायची? तुमच्या कंपनीला काय भीक लागली का L&T ला? 4 हप्त्याकरता गरीबाच्या 8,000 करता तुमचं एवढं काय उघड्या आलं होतं काय कंपनीचं? तुमच्या 80,000 27,000 विकली पैसे पण नाही. नाही अरे यांच्यावरती आहे ना, तुमच्यावरती ऍट्रॉसिटी 100% लावल मी, लक्षात ठेवा. त्या ऍट्रॉसिटी वाल्याचे तुम्ही त्यांचं शोषण केलंय, तुम्ही त्यांना ऑफिस मध्ये येऊन दिलेलं नाहीये. जर बऱ्याबऱ्याने हे झालं नाही ना, यांना पण घ्या रे. नाही घ्या त्याचा नंबर 98-50-90-79-34. त्यांना संपर्क करा, काय असेल पैसे ते द्यायला तयार आहेत, सगळे पैसे भरतील त्यांची, त्यांना गाडी घेऊन टाका. नसेल ते मुळात तुम्ही प्रिन्सिपल प्रिन्सिपल म्हणता, तुमचे बाउन्सिंग चार्जेस आहेत, बाउन्सिंग चार्जेस, ह्याच्यामध्ये तुम्ही गाडी घेऊ शकत नाही. लेट पेमेंट चार्जेस मध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये हा बाउन्सिंग चार्जेस ते तुमचे तसं तुम्ही करून एक क्लब करून तुम्ही घेऊ शकत नाही त्यांची गाडी. 35,000 रुपये अमाऊंट आहे तुमची, निवड जर तशी असती तुमचे बाउन्सिंग चार्जेस तुम्ही बाकीच्या राहून ती 35,000 करताय, तशी ती तुम्हाला क्लब करता येत नाही त्याच्यामध्ये.